सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा, पैनल नंबर 26। सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा, पैनल नंबर 26। यार रिश्तो.com जी काउंसलिंग छा थी आहे? अच्छा तो बुधाएं, को भी छोकरो या छोकरी रिश्तो.com जी वेबसाइट ते हिक बे जो प्रोफाइल पसंद कन था एं जे गालण में हिचकिचाइन था त रिश्तो.com हुनन जी मीटिंग कराए गाल बोल के अगे वधाइन आइन एं जे गाल ठई त शादी फिक्स। रिश्तो.com सिंधियन जो सिंधियन सा ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताजा खबरें देखने के लिए हमारे न्यूज चैनल को जरूर सब्सक्राइब करें। उल्लासनगर मनपा के पैनल 7 के गरीब नगर में मनपा का समाज मंदिर है और इस समाज मंदिर में आंगनवाड़ी के बच्चों को पढ़ाया जाता है। आज सुबह के समय इस समाज मंदिर में आंगनवाड़ी के बच्चों की पढ़ाई चल रही थी और तभी वहां पर स्लैब के प्लास्टर का एक छोटा सा हिस्सा गिरने की घटना सामने आई है, पर वहाँ पढ़ने वाले सभी बच्चे सुरक्षित हैं, वहाँ कोई भी जीवित हानि नहीं हुई है। स्थानीय रहवासियों ने बताया कि समाज मंदिर को बनाए हुए 20 से 25 साल हो चुके हैं, लेकिन अब समाज मंदिर की दुर्व्यवस्था है, छत से पानी बह रहा है। मनपा प्रशासन को पत्र देकर समाज मंदिर की इस दुर्व्यवस्था को लेकर बताया गया है, पर इस ओर कोई भी ध्यान नहीं दिया जा रहा है, ऐसा स्थानीय रहवासियों ने आरोप किए हैं। गरीब नगर मध्ये 25 वर्षापासून हे समाज मंदिर बांधलेला आहे। आम्ही महानगरपालिकेला बारंबार अर्ज सुद्धा केलेला आहे आणि या अर्जाचं फक्त येऊन डागडुगी करतात, त्याच्या अतिरिक्त काही करत नाही आहे लोक। इथं अंगणवाडीही चालती, या अंगणवाडीमध्ये चालू असताना पावसाळ्यामध्ये हे स्लॅब दरवर्षी कमजोर होतो, लिकेज होतो आणि येऊन डागडुगी करतात। पण आता यावेळेची अशी परिस्थिती झाली की अंगणवाडी चालू असतानाच तो स्लॅब कोसळला, बरं तरी कोणाची जीवित हानी झाली नाही आणि महानगरपालिकेला आम्ही परत एकदा पाठपुरावा करू आणि महानगरपालिकेने लवकरच दुरुस्ती करून द्यावी ही विनंती। अंगणवाडी या समाज मंदिरात गरीब नगर प्रभाग क्रमांक 7 भरते आणि त्या ठिकाणी बरेचसे कार्यक्रम गरीब नगर महात्मा गांधीनगर मधील लोकांचे जनतेचे होते। अशा ठिकाणी बरेच दिवसापासून समाज मंदिराचं पाणी लिकेजचा प्रॉब्लेम होता, बरेचशी तक्रार समाजाच्या वतीने, काही पक्षांच्या वतीने का महानगरपालिकेला व जे आता माजी सगळे नगरसेवक झालेले आहे त्यांच्यापर्यंत ती तक्रार गेली होती, पण कोणीही काम न करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आज त्या स्लॅबचा जो लिकेज होता स्लॅब त्याचा काही भाग कोसळला आणि त्यावेळेस तो कोसळला त्या ठिकाणी अंगणवाडी चालू असताना तो कोसळला, म्हणजे लहान पोरं वस्तीमधील त्या ठिकाणी शाळेला बसले होते, शिकत होते, पण त्या परिस्थितीत तो पडला। पर मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की अगर त्याच लहान पोरांच्या अंगावर अगर तो स्लॅब कोसळला असता तर आज कुणाचे लहान बालकाची आज मृत्यू झाले असते, अशा प्रकार हा गरीब नगरमधील समाज मंदिरात घडलेला आहे। तर मी आपल्या माध्यमातून एवढं सांगायचा प्रयत्न करेन की आज आम्ही वस्तीतील सगळे जनता नागरिक महिला व बरेचसे लोक जमले की महानगरपालिकेला आयुक्त साहेबांना आम्ही समाजाच्या वतीने वस्तीच्या वतीनं काही पत्रव्यवहार करणार आहे की हा समाज मंदिर लवकर लवकर येऊन आपण बंद केला पाहिजे आणि तात्काळ त्या पत्राचा आपण विचार करून ते लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। हेच आपल्या इथं अंगणवाडीमध्ये स्लॅब पडलेला आहे, वरचं छत गळतंय आणि वारंवार गरीब नगरच्या नागरिकाची नेहमी तक्रार असते कार्यकर्त्याला, पण कार्यकर्ते नेहमी नगरसेवकाकडे जाऊन प्रयत्न करतात, फक्त आश्वासन मिळतं की आम्ही बनवून देऊ, पण इथं कोणी नगरसेवक येतही नाही आणि जातही नाही। उल्लास लाईन बुलेटिन को सबस्क्राइब करे, बेल आयकॉन दबाए और देखिए उल्लास लाईन बुलेटिन की न्यूज सबसे पहले आपके मोबाइल पर।